ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात मोठमोठ्याने गाणे वाजवून वाहनाखाली उतरून धिंगाणा घालणाऱ्या पर्यटकांवर 5,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. गणराज्य दिनानिमित्त मिळालेल्या सुट्टीत ताडोबा मार्गावर बफर क्षेत्रात घुसलेल्या पर्यटकांनी भर जंगलात गाडीखाली उतरून वाहनातील रेकॉर्ड जोराने वाजवत धिंगाणा सुरू केला. पार्टीच्या मूडमध्ये आलेले हे पर्यटक घनदाट जंगलात गाडीखाली उतरले आणि गाण्यावर डान्स करीत होते. ज्या ठिकाणी या पर्यटकांचा धिंगाणा सुरू होता त्या भागात वाघाचे वास्तव्य असून अनेकदा रस्ता ओलांडताना पर्यटकांनी बघितले आहे. अशा संवेदनशील ठिकाणी या पर्यटकांनी नियमभंग करीत धिंगाणा केला. हे दृश्य तिथून जाणाऱ्या एका वनपालाने बघितले आणि वन परिक्षेत्र अधिकाऱ्याला माहिती दिली. त्यावरून वन पथक घटनास्थळी दाखल झाले आणि वाहनासह पर्यटकांना कार्यालयात नेऊन त्यांच्यावर 5,000 रुपयांचा दंड ठोकला. शिवाय त्यांना लगेच बफर क्षेत्राबाहेर पाठवण्यात आले. हे पर्यटक परराज्यातील असल्याने नियमांची त्यांना माहिती नव्हती, त्यामुळे दंड ठोकून त्यांना समज देऊन सोडण्यात आले. 26 जानेवारी निमित्त वनविभागामार्फत मोठ्या प्रमाणामध्ये टीम नेमून ठिकठिकाणी मजूर आणि वनरक्षक यांच्या माध्यमातून वाहनांच्या याच्यावर नियंत्रण ठेवणे सुरू होते. अशातच एका मजुराला श्री राजू चिक्राम यांना एक 2 वाहन रोडच्या बाजूला थांबल्याचं आणि मोठ्या आवाजात गाणे सुरू असल्याची दिसल्यानंतर त्यांनी लगेच त्या गाडी रोडच्या बाहेर काढून त्या माहिती दिली आणि माहिती दिल्यानंतर मोक्यावर पोचल्यानंतर त्यांना याबाबत विचारलं असता त्या संबंधित दुसऱ्या राज्यातील असल्यामुळे त्यांना नियमाबाबत माहिती नव्हती, त्यामुळे त्यांना 5,000 रुपयाचा दंड ठोठावण्यात आला आणि भविष्यामध्ये त्यांच्याकडून अशा वन्यजीव क्षेत्रामध्ये अशा प्रकारचं वर्तन होणार नाही याबाबत त्यांना ताकीद दिली. याबाबत वनविभागाबाबत मोठ्या प्रमाणात जागृती होत आहेत, स्थानिकाकडून मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळतं, परंतु इतर राज्यातून येणाऱ्या लोकांना याबाबत माहिती नसल्यामुळे ठिकठिकाणी बॅनर्स आणि सायनेजेस लावून याबाबत जागृती करण्यात येईल.